नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक महत्त्वाचा अपडेट आहे ते म्हणजे सी सॅट पात्रतेविषयी सी सॅट पात्रविषयी पात्रतेविषयी काय अपडेट आहे हे आपण जाणून घेऊ त्या एका पेपरमधील बातमी तर पहा पेपरमधील बातमी काय तर आपण दरवर्षी यू पी ए यू पी एस सीचा निकाल पाहतो तर यू पी एस सी या परीक्षेत सी विषय कसा आहे यू पी एस सी या परीक्षेत सी सॅट हा जो काही विषय आहे जी एस नंतर सी सॅट हा विषय असतो दुपारी पेपर असतो पण हा पेपर नंबर सी सॅट आहे दोन तर यू पी एस सीमध्ये सी सॅट हा पेपर फक्त क्वालिफाईंग आहे म्हणजेच काय त्याच्यामध्ये फक्त एवढे एवढे मार्क घ्यायचे आणि क्वालिफाय व्हायचं म्हणजे पास व्हायचं तर यू पी एस सीमध्ये कसं आहे दोनशेपैकी किती मार्क घ्यायचे फक्त सहासष्ट मार्क घ्यायचे म्हणजेच किती शंभरपैकी आपल्याला मार्क किती घ्यायचे आहेत फक्त तेहतीस म्हणजे आपण सी सॅट हा विषय पास मग आपली कट ऑफ लागेल जी एस फर्स्टवरून तर आपल्या एम पी एस सी तसं आहे का एम पी एस सीत तसं नाही एम पी एस सीत तसं नसल्यामुळंच जास्त विद्यार्थी सी सॅटमध्ये मार्क न घेऊ शकल्यामुळं जी एसमध्ये पण कमी मार्क पडतात व सी सॅटमध्ये क्वालिफाईंग नसल्यामुळं विद्यार्थी डायरेक्ट सेफ लिस्टच्या बाहेर येत आहेत म्हणजेच नापास होत आहेत कट ऑफपर्यंत पण जात नाहीत पण आता आपण यू पी एसचा निकाल जर पाहिला तर यू पी एस सीत कोणते विद्यार्थी जास्त पास होताना दिसतात आपल्याला जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे आहेत म्हणजे ज्यांचं सी सॅट कसं असतं यांचं सी सॅट असते फास्ट आता आपण एम पी एस सी जर जे विद्यार्थी धरले सी सॅटमध्ये कोणते पास होत आहेत एम पी एस सी विद्यार्थी पा जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत तेच एम पी एस सीत विद्यार्थी सरासरी जास्त पास होत आहेत आणि जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना सी सॅट जमतच नसल्यामुळे ते डायरेक्ट कमी गुण मिळत आहेत तर आता आपण एक उदाहरण घेऊ या वर्षीच्या यू पी एस सीच्या निकालाचं तर युपीएससीत ऑल इंडिया रँक ही एक जो कोणी आलेला आहे त्याचं बॅकग्राऊंड काय त्याचं बॅकग्राऊंड तो एक तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे किंवा आय आय टीचा आहे किंवा मेडिकलचा आहे पण आपल्या एम पी एस सीत पण जे जे पास होत आहे ते सी सॅटमध्ये जास्त मार्क असल्यामुळेच पास होत आहेत आणि अन्य काही लोक आहेत ते सीसॅट नापास होत आहेत तर आता आपण जास्त न पाहता डायरेक्ट माहिती पाहू सीसॅट पात्रतेच्या निर्णयाचे काय ही बातमी आहे पा बा। सीसीआट पात्रतेच्या निर्णयाचे काय एम पी एस सी उमेदवारांचा प्रश्न आहे आपला प्रश्न आहे तर याबाबत सुनील अवताडे जे सहसचिव आहेत एम पी एस सीचे ते काय म्हणतात सीसॅट बाबत निर्णय घेण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आलेला आहे या अभ्यास गटाकडून या अभ्यास गटाकडून अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल हे इतक्यात काय सांगण्यात आलेले निर्णय घेण्यासाठी अभ्यास गट नियुक्त करण्यात आलेला आहे या अभ्यास गटाकडून अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल आता आपण बातमी पाहू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम पी एस सी तीनशे नव्वद पदांसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस घेण्यात येणार असल्याने असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मात्र या परीक्षेतील सीसॅट पात्रतेबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यू पी एस सी धर्तीवर सी सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय होणार असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे आता यू पी एस सीच्या उमेदवारांना सी सॅटची प्रश्नपत्रिका सोडावी लागते त्याच धर्तीवर एम पी एस सीच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतही सीसॅट हा विषय सुरू केला आहे मात्र यू पी एस सीमध्ये सी सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जातो तर एम पी एस सीच्या उमेदवारांना सी सॅट उत्तीर्ण व्हावे लागते म्हणजे इथे बा आपल्याला उत्तीर्ण व्हावे लागते म्हणजे आपल्याला पासच व्हावे लागते आपल्याला जास्तीत जास्त मार्क स्कोअर करावे लागतात पण यू पी एस सीत कसं आहे शंभरपैकी जर तेहतीस मार्क घेतले तर आपण पेपर टू डायरेक्ट क्वालिफाय होतो म्हणजे आपण सी सॅट डायरेक्ट क्वालिफाय पास आता सीसॅटमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते त्यात अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग वैद्यकीय मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा फायदा होऊन सर्वसाधारण विद्यार्थ्यांना फटका बसतो असे उमेदवारांचे म्हणणे आहे त्यामुळे एम पी एस सी साठी सी केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात ग्राह्य धरण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात आलेली आहे तर आता सीसॅटमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा आटीचा उमेदवारांना फटका बसतो आहे एम पी एस सीने आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीससाठी साठी तीनशे नव्वद पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यामुळे आता एम पी एस सी कडून केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय होणे आवश्यक आहे तर आपल्या एम पी एस सीमध्ये पण यू पी एस सीच्या धर्तीवरच सीसॅटमध्ये जर पात्रता तयार झाली किंवा फक्त सीसॅट हा विषय पात्रता सी पात्रता फक्त क्वालिफाईंग झाली तर जे मराठी मुलं आहेत ते जास्तीत जास्त पास होतील असा एक अंदाज आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत लाईक करा शेअर